देशभरात 64.24% तर राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान. वर्ध्यात सर्वाधिक तर हिंगोलीत कमी मतदानाची नोंद. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदानाची नोंद. नांदेडमध्ये युवकानं फोडलं ईव्हीएम मशीन. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावरचा प्रकार. युवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगार जमा ईव्हीएम. 2014 पासून ईव्हीएम पडून असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप. हजारो मतदान कार्डही सापडल्याचा आव्हाडांचा दावा. सिंचन आणि शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चीट कशी? अजित पवारांच्या क्लीन चीट वरून उद्धव ठाकरेंचा सवाल. नाशिक लोकसभेसाठी भुजबळांची मोठी खेळी. भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरेंनी घेतला अर्ज, तर शांतिगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद महाराजही निवडणुकीच्या रिंगणात. पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा. उदयनराजे भोसलेंचा गंभीर आरोप. राजेश पायलट, माधवराव सिंधी यांच्या अपघातावरही सवाल.